ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बोलूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. एनआयएच्या तपासाप्रकरणी आता राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिक वाद होणार हे पक्कं झालं आहे. एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी एनआयएची टीम पुणे पोलीस आयुक्तालयात आली होती, पण पोलीस महासंचालकांचे आदेश नसल्यानं कागदपत्रं द्यायला पुणे पोलिसांनी नकार दिला. अखेर एल्गार परिषदेची कागदपत्रं घेण्यासाठी आलेल्या एनआयएचं पथक रिकाम्या हातानंच मुंबईला परतलं. विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे आज या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवू नयेत. कालही ते पुणे पोलीस आयुक्तालयात होते. एनआयएची टीम आयुक्तालयात आल्यानंतर सतेज पाटील इथे पोहोचले. दरम्यान तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. कायदेशीर मार्गाची चाचपणी सुरू असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. हा तपास कशा पद्धतीनं वर्ग होतो, काय काय मुद्दे आहेत, केंद्रीय गृहमंत्रालय महाराष्ट्र गृहमंत्रालयाला याबद्दल लेखी स्वरूपात कळवतं. यानंतर अतिरिक्त गृहसचिव पोलीस महासंचालक कार्यालयाला कशा प्रकारचे आदेश देतात, ती केस वर्ग करणं, कागदपत्र देणं, यानंतर पोलीस महासंचालक पुणे पोलीस आयुक्तांना अशा प्रकारचे आदेश देतात. जर असं झालं नाही तर एनआयए कोर्टात जाऊ शकतं. सत्र न्यायालय आरोपी किंवा गुन्हा वर्ग करण्याचे आदेश देऊ शकतं. एवढंच नाही पण यावर आरोपींचे वकील सुद्धा आक्षेप घेऊ शकतात. दरम्यान राज्याने एनआयएकडे कागदपत्र न देण्यासंदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. जर काही अडचणीमुळे कागदपत्र जमा करण्यामध्ये काही उशीर होत असेल तर मी समजू शकतो, पण केंद्रामध्ये जेव्हा एनआयएचा कायदा 2008-09 करण्यात आला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनेच त्या कायद्यामध्ये कोणत्याही राज्याची अनुमती घेण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद केली. राज्याची अनुमती न घेता एखादा आतंकशी संबंधित किंवा देशाच्या संदर्भामध्ये काही गंभीर गुन्हा असेल ज्याचा आंतरराज्यीय विषय असेल तर त्याची चौकशी एनआयएला करता येते. एनआयए त्याच कायद्याच्या आधारावर ही चौकशी त्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे. उद्या अशा सर्व गोष्टींमध्ये राज्य सरकार मुद्दाम केंद्राला योग्य माहिती देण्यामध्ये कुचराई करत असेल तर आपल्या संविधानामध्ये त्या संदर्भातली ही तरतूद आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. एनआरसीच्या पाठिंब्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये काहीसा गोंधळ आहे, त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी 10 कृष्णकुंजवर पुन्हा एक बैठक बोलावली. यावेळी राज ठाकरे आपली भूमिका अधिक सविस्तरपणे मांडतील असं कळतं. दरम्यान मला हिंदू हृदय सम्राट असं संबोधू नका असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावलं आहे. 23 मनसेचं महाधिवेशन पार पडलं, त्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राईट टर्न घेतल्यानंतर मनसेचे काही नेते त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणू लागले, त्यामुळे राज ठाकरे यांनी काल आपल्याच नेत्यांना खडसावलं. दरम्यान 9 होणाऱ्या मनसेच्या मोर्चासाठी पोलिसांच्याकडे परवानगी मागू आणि मगच त्याबद्दल माध्यमांना सविस्तर माहिती देऊ असं मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. विनम्रपणे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण कोणीही मला हिंदू हृदय सम्राट संबोधू नका अशा प्रकारच्या सूचना साहेबांनी आपल्या सगळ्याच सहकाऱ्यांना केलेल्या आहेत. नेमका का त्याचं काय कारण आहे? हिंदू हृदय सम्राट फक्त बाळासाहेबच नाही, बरोबर आहे, बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदय सम्राट होते अशी त्यांच्या मनात कदाचित ती भावना असावी, परंतु तरी पण नव हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट असं बऱ्याच ठिकाणी संबोधलं गेल्यामुळे साहेबांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली की मला हिंदू हृदय सम्राट कोणी कशा प्रकारचे होर्डिंग बॅनर वगैरे लावू नये.